महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नवे विसरी यांनी महाराष्ट्राचे अखंड दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही दिवसापूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केलेला आहे. मित्रांनो, आज आपण पाहतो जातीजातीमध्ये भांडण लावण्याचं काम, धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं सरकार करत आहेत. आणि अति एक महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर त्या अति महत्त्वाच्या पदावर जे बसलेले आहेत त्यांच्याकडून हे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधान करण्याचा सपाटा लावलेला आहे याबद्दल प्रथमतः तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो आहोत. भाजपचे राज्यपाल म्हणजे राज्यपाल नसून खरं तर हे भाजपाल झालेले आहेत. भाजपच्या संघाची प्रत्येक भूमिका ही जाणून बुजून जनमानसात एक सामाजिक जे आतापर्यंत नेतृत्व झाले ज्यामध्ये सावित्रीबाई असतील, छत्रपती शिवराय, आता ही प्रत्येक वेळेस यांची जी विधानं करण्याची जी मालिका आहे ती वारंवार सुरू आहे. अशा या भाजपाल आणि विषारी सापाला महाराष्ट्रातून त्वरित पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राष्ट्रपती असतील, यांनी आपल्या पातळीवर प्रयत्न करावेत आणि तावडतोब या विषारी सापाला महाराष्ट्रातून हाकलून न्यावं एवढी आम्ही त्यांना विनंती करतो.